नमस्कार शेतकरी बंधूंनो, कृषी ज्ञानवन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण रोज होणाऱ्या कांदा बाजाराभावाची माहिती घेत असतो किंवा कांद्याविषयी काय महत्त्वाचे अपडेट असेल ते चॅनलच्या माध्यमातून आपण शेतकरी बांधवापर्यंत पोहोचत असतो। तत्पूर्वी बरेच शेतकरी बांधव आहेत त्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नाही, त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण काय महत्त्वाचे अपडेट असेल ते सर्वात अगोदर मी या चॅनलवरती टाकत असतो आणि त्याची नोटिफिकेशन किंवा त्याची माहिती तुम्हाला मिळेल। चला तर व्हिडिओला सुरुवात करू। पहिलं बघा, ओन एंड रिपोर्ट बँगलोर यशवंत गुप्ता मार्केट आहे, या ठिकाणी 41,434 बॅगची आणि दशनापुरा मार्केटला 2,809 बॅगची आवक आली होती। टोटल 24,243 बॅगची आवक, म्हणजे जवळजवळ 220 ट्रक एवढी आवक बँगलोरला आली होती। या ठिकाणी बाजारावर बघा, फुल गोळा आहे तो 3,200 ते 3,400 रुपयापर्यंत विकला गेला आहे। बिग साईज आहे ती 3,000 ते 3,200 रुपयापर्यंत विकली गेली। मुक्कल कांद्याला 2,700 ते 3,000 रुपये असा बाजार बनला गेला आहे। मीडियम कांदा आहे तो 2,400 ते 2,600 रुपयापर्यंत विकला गेला आहे। गोल्डा कांदा आहे तो 1,800 ते 2,000 रुपयापर्यंत विकला गेला आहे। गोल्डी कांद्याला 1,000 ते 1,500 असा बाजारात निघाला आहे। जोड कांदा आहे तो 800 रुपयापासून 1,500 असा विकला गेलेला आहे। असा बाजार ठिकाणी बँगलोरचा निघालेला आहे। यानंतरचे बाजार समिती बघा शेतकरी बंधूंनो, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर, या ठिकाणी 365 गाडी आली होती। कांदा बाजार बघा VIP तो 3,200 ते 3,300, काय काय ठिकाणी बघा 3,500 रुपयेसुद्धा बाजाराभाव निघालेला आहे। त्याचा व्हिडिओसुद्धा आपण शॉर्ट मधला आपल्या चॅनल टाकला आहे, तसं तुम्ही बघा। तो सोलापूरचा बाजारभाव आहे, सुपर आहे तो 3,000 ते 3,100 रुपयापर्यंत विकला जातो आहे। मुक्कल कांद्याला 2,600 ते 2,800 असा बाजारभाव निघालेला आहे। मीडियम कांदा आहे तो 2,300 ते 2,500 असा बाजारभाव निघालेला आहे। गोल्डा कांदा आहे तो 2,000 ते 2,300 असा बाजारभाव निघालेला आहे। चिंगळी कांद्याला 700 रुपयापासून ते 1,400 असा विकला गेलेला आहे। जोड कांदा आहे तो 500 रुपयापासून 1,400 असा विकला गेलेला आहे। ॲव्हरेज माल या ठिकाणी 2,000 ते 2,600 असे विकले जातात। असे बाजारवाड्याने कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर या ठिकाणची निघलेले आहेत। यानंतरचे बाजार समिती बघा शेतकरी बंधूंनो, दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजारावर वणी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक, वार सोमवार 14/2/2022, जीपच्या ठिकाणी 260, ट्रॅक्टर 171 असे 2,377 वाहनांची आवक आली होती। किमान हा 1,700 रुपयेपर्यंत विकला गेला आहे। कमाल हा म्हणजे जास्तीत जास्त 3,066 आणि सरासरी 2,375 असा बाजारवाडा या ठिकाणी निघलेला आहे। दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजारावर वणी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक या ठिकाणची। यानंतरची बाजार समिती बघा शेतकरी बंधूंनो, कळवण कृषी उत्पन्न बाजार समिती कळवण, कांदा बाजार बघा सकाळ 17 लाल कांदा हा सुपर कांदा 2,500 ते 2,750 असा विकला गेला आहे। सरासरी 2,100 ते 2,350 असा बाजारावर निघाला आहे। ट्रॅक्टर या ठिकाणी 103, पिकअप 54, 1,175 वाहनांची आवक या कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीला आली होती। यानंतरची बाजार समिती बघा शेतकरी बंधूंनो, मार्केट यार्ड पुण्याचा बाजार बघा, नवीन कांद्याची गाडी 70+ आली होती। एक्स्ट्रा सुपर नवीन गारवा आहे तो 3,000 ते 3,030 रुपये ते 32 रुपयापर्यंत विकला गेला आहे। गोळा कांद्याला 27 रुपयापासून 28 रुपयापर्यंत बाजारावर निघाला आहे। मुक्कल कांदा आहे तो 25 रुपयापासून 26 रुपयापर्यंत विकला जातो आहे। मीडियम कांद्याला 22 रुपयापासून 24 रुपयापर्यंत बाजारावर निघाला आहे। गोल्डा कांदा आहे तो 16 रुपयापासून 20 रुपयापर्यंत विकला जातो आहे। गुलटी ती 10 रुपयापासून 13 रुपयापर्यंत बाजारावर निघालेला आहे। चिंगळीला 3 रुपयापासून 8 रुपयापर्यंत बाजारावर निघालेला आहे। जोड कांदा 5 रुपयापासून 10 रुपयापर्यंत विकला गेला आहे। तर शेतकरी बंधूंनो हे आजचे बाजार होते। अजून बघा यानंतरची कृषी उत्पन्न बाजार समिती देवळा नाशिक, या ठिकाणचा लाल कांदा आहे तो कमीत कमी 300 रुपये, जास्तीत जास्त 2,975 आणि सरासरी 2,600 असा विकला गेलेला आहे। एक नंबर येतो 2,600 ते 2,975 असा बाजार निघालेला आहे। दोन नंबरला 2,000 ते 2,600 असा बाजारावर निघाला आहे। ट्रॅक्टर या ठिकाणी 130, पिकअप 53, बैलगाडी 12 अशी 195 वाहनांची आवक, म्हणजे जवळजवळ 2,500 क्विंटल कांदा या कृषी उत्पन्न बाजार समिती देवळा नाशिक या ठिकाणी आला होता। यानंतरची बाजार समिती बघा शेतकरी बंधूंनो, इस्ट ट्रेडर्स सोलापूर, सोलापूरचं बघा नवीन कांदा आहे 365 गाडी प्लस आली होती। एक दोन वक्कल आहे ते 2,900 ते 2,100 असा बाजारावर निघालेला आहे। मोठा कांदा आहे तर 2,600 ते 2,800 असा बाजारावर निघाला आहे। मीडियम कांद्याला 2,300 ते 2,500 असा बाजारावर निघालेला आहे। गोल्डा कांदा आहे तो 1,800 ते 2,200 विकला गेला आहे। गुलटी कांद्याला 1,400 ते 1,700 असा बाजारावर निघाला आहे। चिंगळे कांदा आहे तो 1,000 ते 1,300 असा बाजारावर निघाला आहे। नवीनला सरासरी 1,600 ते 2,600 असा बाजारावर निघालेला आहे। तर यानंतरची बाजार समिती बघा शेतकरी बंधूंनो, बुलढाणा उपबाजार या ठिकाणी कांदा बाजारभाव आहे तो लाल कांदा कमीत कमी 100 रुपये, जास्तीत जास्त 2,600 आणि सरासरी 2,000 रुपये असा बाजारभाव या ठिकाणी निघालेला आहे।
या ठिकाणी 385 नगाची आवक आली होती. तर शेतकरी बंधूंनी आजचे वार सोमवार दिनांक 14/2/2022 कांदा बाजार होते. अजून तुम्हाला कोणत्या ठिकाणचे बाजार पाहिजे तसे तुम्ही व्हिडिओच्या खाली कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ अजून आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा, कारण त्यांना या व्हिडिओतून कांदा बाजाराची माहिती मिळेल. धन्यवाद.